मित्रांनो, स्वागत आहे लॉ एक्सप्रेस LLB या चॅनलमध्ये. मागच्या वेळेस आपण कॉन्ट्रॅक्टचे जे डेफिनेशन्स आहेत, कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे, ते डेफिनेशन्स आपण पाहिले होते. डेफिनेशन हे सगळे पाहिले होते आपण. वाय कॉन्ट्रॅक्ट काय असतो, वायडेबल काय असतो, कन्सिडरेशन, प्रॉमिस, ॲक्सेप्टन्स वगैरे. आज आपण पाहणार आहे इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. तर ऑल जे ॲग्रीमेंट्स असतात, ऑल ॲग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट इफ दे आर मेड. जर मग प्रत्येक ॲग्रीमेंट्स काय असतं, कॉन्ट्रॅक्ट असतं, आणि जर त्यांनी हे जे फॉलोइंग कंडिशन्स असेल त्या ॲग्रीमेंट्समध्ये जर हे कंडिशन असतील तर मग तो एक फुल कॉन्ट्रॅक्ट होऊन जातो. बरोबर. मग कंडिशन कुठल्या आहेत? फ्री कन्सेंट असल्या पाहिजे पार्टीच्या. दोघं जे पार्टी असतील त्या पार्टीजचे दोघांची कन्सेंट जी असेल ते फ्री असल्या पाहिजे. कोणाचा दबाव बीड मुरबत नसेल. सक्षम पाहिजे ते. लॉने जे वय ठेवलं असेल कॉन्ट्रॅक्टमध्ये इंटर व्हायची, ते वय पूर्ण असली पाहिजे दोघा पार्ट्यांची. बरोबर. आता लॉफुल कन्सिडरेशन पाहिजे. सपोज एखादी जमीन असेल त्याची व्हॅल्युएशन, मार्केट व्हॅल्यू काय आहे? 1 लाख रुपये. मग 1 लाख रुपयाची जी जमीन आहे ती जमीन तुम्ही 50,000 रुपयामध्ये घेणार का? कारण सरकारी जी व्हॅल्यू आहे ती सरकारी व्हॅल्यू त्याची 1 लाख रुपये आहे ना. बरोबर की नाही? मग ते आपण 50,000मध्ये घेऊ शकत नाही. मग 1 लाखच्या वरती तुम्हाला 1,10,000 रुपये वगैरे तुम्हाला ते पे करावं लागेल. त्याला लॉफुल कन्सिडरेशन पाहिजे. आणि विथ लॉफुल ऑब्जेक्ट, दोघांचा जे हेतू आहे तो लॉफुल असला पाहिजे. आणि नॉट हिअर बाय एक्सप्रेसली डिक्लेअर टू बी वाईट. आणि लॉमध्ये जर जे वस्तू नसेलच ते वस्तू आपण त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहू शकत नाही. बरोबर. आणि हे सर्व काही जे आहे ते सेक्शन 10 लिहिलेलं आहे. तर या पद्धतीने मग तो जो कॉन्ट्रॅक्ट असतो तो परिपूर्ण कॉन्ट्रॅक्ट हा बनत असतो. मग इसेन्शियल्स ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये काय असतं? जेव्हा ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स होतं त्याला प्रॉमिस असं म्हणतात. ऑफर प्लस ॲक्सेप्टन्स दोघं एक म्हणजे मोबाईल असेल. मोबाईल मी ऑफर केला 10,000 रुपयाला, त्यांनी 9,000मध्ये सांगितले, मी 9,000 ॲक्सेप्ट केले. मग त्याला काय झालं? हे दोघं ॲक्सेप्ट आणि ऑफर दोघं वस्तू इथं आले आहेत. 9 मी ॲग्री झालो ना, तर 9 ॲग्री झाल्यानंतर ते प्रॉमिस मिळून जातं. प्रॉमिस झाल्यानंतर कन्सिडरेशन, मोबदला 10,000 रुपयापेक्षा मी 9,000 रुपये दिले त्यांना, म्हणजे ते 9,000 रुपये आले, ते मोबदला दिलं मी त्याला. प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन त्याला काय म्हणतात? ॲग्रीमेंट म्हणतात. आणि इन्फोर्सेबिलिटी बाय लॉ. लॉने जे इन्फॉर्सिबिलिटी दिलेली आहे त्यानुसार असेल ते जे आमचे कॉन्ट्रॅक्ट आहे, मग तो काय बनतो? परिपूर्ण एक कॉन्ट्रॅक्ट बनून जातो. मग या पद्धतीने एक एक्झाम्पल आहे, म्हणजे प्रॉपर ऑफर अँड प्रॉपर ॲक्सेप्टन्स विथ इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशनशिप. बरोबर. मग एक्झाम्पल आपण पाहू. A अँड B ॲग्रीज टू गो मूवी कमिंग संडे. बरोबर की नाही? येणाऱ्या रविवारी दोघं जण जे आहेत A आणि B मूवी पाहण्यासाठी जाणार आहेत. बरोबर. इट डज नॉट टर्न इन रिझल्टिंग इन लॉस ऑफ बीज टाईम. आता ए मुळे बीचे टाईम जाणार आहे का? मूवी बी पण पाहणार आहे आणि ए पण पाहणार आहे. आणि दोघांचं म्हणजे दोघं ॲग्री झालेले आहेत ना की या रविवारी आपण मूवी पाहायला जाऊ. मग एमुळे बीचे टाईम खराब झालेलं नाही आहे. मग बी जो आहे तो क्लेम करू शकत नाही की तुम्ही माझा टाईम जो आहे तो खराब केलेला आहे. बरोबर. एनी डॅमेजेस सिन्स ॲग्रीमेंट टू वॉच मूवी इज अ डोमेस्टिक ॲग्रीमेंट. आणि या ॲग्रीमेंटला डोमेस्टिक ॲग्रीमेंट असं म्हणतात. विच डज नॉट रिझल्ट इन कॉन्ट्रॅक्ट. हे ॲग्रीमेंट झालं असेल पण कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाही आहे. बरोबर. मग याच्यामध्ये काय आहे बरं? इन केस ऑफ सोशल ॲग्रीमेंट देर इज नो इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशनशिप अँड देर इज नो कॉन्ट्रॅक्ट. बाल्फोर वर्सेस बाल्फोर केसमध्ये सांगितलेलं आहे की जिथं इंटेन्शन नसेल तुमचं की लिगल इन्फॉर्सिबिलिटीचं. बरोबर की नाही? आणि तो कॉन्ट्रॅक्ट बनत नाही. बरोबर. आता इन केस ऑफ कमर्शियल ॲग्रीमेंट द लॉ प्रिझ्युम्स दॅट द पार्टीज हॅड
द इंटेन्शन टू क्रिएट अ लीगल रिलेशनशिप. आता कमर्शियल ॲग्रीमेंटमध्ये काय दोघं पार्टींचे एक इंटेन्शन पाहिजे की आपण जे ॲग्रीमेंट आता करणार आहे, जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण इंटर होणार आहे, ते लीगल रिलेशनशिप बनण्यासाठी आपल्याला करायचे आहे असं. मग डोमेस्टिक आणि सोशल जे नेचरचे असतील कॉन्ट्रॅक्ट असतील तर त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणत नाही. ज्या ॲग्रीमेंटमध्ये प्युअरली डोमेस्टिक, जसं आपण मूवी पाहण्यासाठी जो ॲग्री झाले होते दोघं पार्टी, तर ते कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. आणि तसंच सोशल सामाजिकसाठीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट लागू पडत नाही. आता आपण हे पाहिलं इसेन्शियल ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. आता लॉफुल कन्सिडरेशन, ते मला यापूर्वीच मी एक्सप्लेनेशन केलं की जी काय मार्केट व्हॅल्यू असेल त्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा आपण काय जास्त किंमत द्यायची असेल द्यायची ती. आणि अनलॉफुल कन्सिडरेशन नको पाहिजे, इमॉरल पण नको, आणि अपोज टू पब्लिक पॉलिसीच्या जे काही गव्हर्नमेंटचे लॉ वगैरे असतील त्याच्या विरुद्ध दिशेने जाणारे ते कॉन्ट्रॅक्ट नसला पाहिजे. आता कॅपॅसिटी काय आहे, लिगल ॲबिलिटी टू मेड व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, मी ऑलरेडी सांगितलं आहे की कायद्याप्रमाणे जे काही वय असेल 18 असेल किंवा 21 असेल त्या दोघं पार्टी या वयाच्या असले पाहिजे, परिपूर्ण असले पाहिजे असं. आता सेक्शन 11 काय, आता सेक्शन 10 झालेलं आहे तर आता सेक्शन 11 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.